नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण एक म्हणजे चिटणीस प्रकरण एक यामध्ये चिटणीसाचे गुण व खाजगी चिटणीस व नफाविरहित संस्थेचा चिटणीस अभ्यासणार आहोत. तर काल आपण चिटणीसाचे गुण अभ्यासत होतो, त्यामधील काही गुण राहिलेले आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काल वक्तशीरपणा या गुणापर्यंत आलो होतो. म्हणजे चिटणीसाचे अंगी वक्तशीरपणा हा असावा लागतो. आता नंतरचा गुण आहे तो म्हणजे योग्य निर्णय. नंतरचा गुण आहे योग्य निर्णय. तर चिटणीसाने न्यायाधीशाची भूमिका पार पाडली पाहिजे. चिटणीसाने कशाची भूमिका पार पाडली पाहिजे? न्यायाधीशाची. न्यायाधीश ज्याप्रमाणे योग्य भूमिका पार पाडतात, त्याचप्रमाणे चिटणीसाने भूमिका पार पाडणं काय आहे? आवश्यक आहे. कारण अचूक निर्णय चिटणीसाने हा घेतला पाहिजे. चिटणीसाने कोणताही निर्णय घेताना तो कसा घेतला पाहिजे? अचूकपणे घेतला पाहिजे, जेणेकरून ते काम चुकणार नाही. चुकीचा निर्णय हा चिटणीसाने घ्यायचा नाही. कुठलाही निर्णय घेताना तो अचूक घ्यायचा, तसेच जेणेकरून ते परिणामकारक ठरला पाहिजे. जेणेकरून तो निर्णय कसा ठरला पाहिजे? परिणामकारक ठरला पाहिजे. चिटणीसाला अनेक कामेही करावी लागतात, अनेक निर्णय घ्यावी लागतात, त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते, अनेक धोरणे राबवावी लागतात. त्या धोरणेचा विचार करूनच चिटणीसाला ती धोरणेची काय करावी लागते? अंमलबजावणी करावी लागते. म्हणून चिटणीस हा महत्त्वाचा अधिकारी असतो, आणि त्यांनी कुठलाही निर्णय घेताना कसा घेतला पाहिजे? मग विचारपूर्वक घेतला पाहिजे, म्हणजे जेणेकरून जो निर्णय घेतला तो योग्यच घेतला पाहिजे, आणि त्याचे परिणाम सुद्धा काय झाले पाहिजे? चांगलेच ठरले पाहिजे. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की चिटणीसाला योग्य निर्णय घेणं गरजेचे असते. नंतरचा गुण आहे आणि तो म्हणजे मुत्सद्दीपणा. नंतरचा गुण आहे मुतसद्दीपणा. मुतसद्दीपणा हा गुण. आता मुतसद्दीपणा म्हणजे काय? तर योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य गोष्ट करणे. योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य गोष्ट करणे हा गुण चिटणीसाकडे खूप महत्त्वाचा असतो, आणि तो चिटणीसाला असलाच पाहिजे. योग्य ठिकाणी चिटणीसाला अनेक कामे करावी लागतात. योग्य ठिकाणी काम करणे, योग्य वेळी ते काम करणे, आणि ते काम योग्यच करणे, म्हणजेच हा गुण हा चिटणीसाच्या अंगी असावाच लागतो. तसेच प्रामुख्याने चिटणीसाच्या अंगी हा गुण असणे आवश्यक आहे. चिटणीसाला दैनंदिन काम करावं लागतं, प्रशासकीय काम करावं लागतं, कार्य कामे करावं लागतात, इतर संस्थेतही अनेक कामानिमित्त भेट द्यावी लागते. आलेल्या इतर आलेल्या विविध कार्यालयातली विविध संस्थेतील लोक आपल्या संस्थेत येत असतात, त्यांना पण चिटणीसाला योग्य उत्तरे द्यावी लागतात. लक्षात, मग प्रत्येक कोणतंही काम करताना चिटणीसाने योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य गोष्ट करणे, म्हणजे हा गुण चिटणीसाच्या अगदी खूप महत्त्वाचा असतो. तसेच कारण त्याचा वेगवेगळे व्यक्ती आणि संस्था यांच्याशी काय येत असतो? संपर्क येत असतो. मी तुम्हाला तेच सांगितलं की चिटणीसाचा वेगवेगळ्या व्यक्ती असतात, वेगवेगळ्या संस्था असतात, आणि या संस्थेसोबत चिटणीसाचा संपर्क हा येत असतो, आणि त्यामुळे त्यांच्याकडे दुसऱ्याच्या भावना न दुखवता कामे करून घेण्याचा गुण असला पाहिजे, आणि त्यामुळे त्यांच्याकडे दुसऱ्याच्या भावना न दुखवता कामे करून घेण्याचा गुण असला पाहिजे. चिटणीसाकडे कोणता गुण असणे आवश्यक आहे? मग की दुसऱ्याच्या भावना न दुखवता त्यांच्याकडून काम करून घेण्याची कला ही गुणाकडे असली पाहिजे. चिटणीसाकडे असावी लागते, आणि ती आवश्यकच आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की चिटणीसाचा हा गुण खूप महत्त्वाचा आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य गोष्ट करणे, आणि दुसऱ्याकडून चांगल्या रीतीने कार्य करून घेणे, चांगल्या रीतीने कार्य पार पाडणे. लक्षात, हा गुण चिटणीसाकडे असणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण विविध चिटणीसाचे विविध गुण काय केले आहेत? अभ्यासलेले आहेत. लक्षामध्ये एकूण किती गुण अभ्यासले? आपण 13 गुण अभ्यासलेले आहेत. तर चिटणीसाला हे सर्व गुण काय आहेत? आवश्यक आहे. आलं लक्षामध्ये? आता यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे, आणि तो म्हणजे फरक अभ्यासायचा आहे. आपण विविध चिटणीस अभ्यासलेली आहे,
आणि या चिटणीसाठी फरक आपल्याला अभ्यासायचा आहे. तर पहिला फरक आपल्याला कोणत्या चिटणीसामधला अभ्यासायचा आहे, तर तो म्हणजे खाजगी चिटणीस व नफागरे संस्थेचा चिटणीस. खाजगी चिटणीस व नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस म्हणजे नफा विरहित संस्थेचा चिटणीस आपल्याला काय करायचा आहे, आज अभ्यासायचा आहे. तर नंबर 1 फरक आपल्याला कोणता अभ्यासायचा आहे, खाजगी चिटणीस आणि नफागरे संस्थेचा चिटणीस. तर खाजगी चिटणीस आणि इकडे नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. तर विविध प्रकारानुसार हा आपल्याला फरक मुद्दा हा फरक विविध फरकानुसार अभ्यासायचा आहे. तर पहिला मुद्दा आहे आणि तो म्हणजे कार्य. आता फरकाचा मुद्दा काय आहे, पहिला कार्य. तर नंबर 1 आहे खाजगी चिटणीस. आता खाजगी चिटणीस कोणाकडून नेमला जातो, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे अति कार्यमग्न असलेल्या व्यक्तीकडून त्यांचे खाजगी कार्य करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती होय. लक्षामध्ये अतिमग्न ज्या व्यक्ती असतात त्यांची खाजगी कामे करण्यासाठी कुठल्या चिटणीसाची नेमणूक केली जाते, खाजगी चिटणीसाची नेमणूक केली जाते. खाजगी कामे करण्यासाठी म्हणजे या खाजगी चिटणीसाचं काम काय असतं, खाजगी कार्य काय असतं, आपल्या मालकाची खाजगी कामे करणे म्हणजे अतिमग्न असलेल्या व्यक्तीची त्याच्यासाठी त्याची निवड झालेली असते. नंतर आहे नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. आता त्या संस्थेच्या चिटणीसाचं काय कार्य, तर नफाविरहित संस्थेची कामे करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती होय. जी संस्था असते नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस, नफाविरहित जी संस्था असते या संस्थेचा उद्देश असतो नफा न घेणे, तर या संस्थेची कामे करण्यासाठी ह्या चिटणीसाची नेमणूक केली जाते. तर दोन्ही चिटणीसाचं कार्य तुम्हाला समजलं असेल. तर अति मग्न असणाऱ्या व्यक्तीकडून चिटणीसाची नेमणूक त्यांची खाजगी कामे करण्यासाठी केली जाते म्हणजे त्याची खाजगी कामे करणे हे काय आहे, कार्य आहे. तसंच नफा हेतू नसलेल्या संस्थेचे चिटणीस, तर ही संस्था काय करते, आपल्या संस्थेचं काम करण्यासाठी व्यक्तीची निवड करते, काम करण्यासाठी व्यक्तीची निवड करते आणि त्यालाच काय कार्य आहे, मग नफा विरहित संस्थेच्या चिटणीसाचं ते कार्य आहे, त्या संस्थेचं काम पाहणे, काम करणे. तर नफा विरहित संस्थेची कामे करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती होय. आता नंतर नंबर 2 मुद्दा आहे हेतू. नंबर 2 मुद्दा काय आहे, हेतू. फरकाचा मुद्दा आहे हेतू. आता खाजगी चिटणीस नेमण्याचा काय हेतू असतो, खाजगी चिटणीसचा काय हेतू असतो, तर अतिव्यस्त व्यक्तीला दैनंदिन कामात मदत करणे. अतिव्यस्त व्यक्तीला दैनंदिन कामामध्ये मदत करणे हा खाजगी चिटणीसाचा काय असतो, हेतू असतो. आणि नफाविरहित संस्थेचा काय हेतू असतो, तर संस्थेच्या उपक्रमाला प्रोत्साहन देणे, संस्थेच्या उपक्रमाला काय देणे, प्रोत्साहन देणे. नफाविरहित संस्थेचा जो चिटणीस असतो तो संस्थेच्या त्याचा हेतू काय असतो, संस्थेच्या उपक्रमाला प्रोत्साहन देणे. लक्षामध्ये. आता नंबर 3 मुद्दा आहे नेमणूक. आता नेमणूक, तर नेमणूक कोणाद्वारे केली जाते, तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेले आहे, आपण चिटणीस अभ्यासलेला पण आहे. तर खाजगी चिटणीस हा अतिमग्न आणि अतिव्यस्त व्यक्तीकडून काय केला जातो, नेमला जातो. आणि जसे तुम्हाला मी सांगितलेलं होतं अतिव्यस्त व्यक्ती कोण असतात, अतिव्यस्त व्यक्ती जसे डॉक्टर, वकील, अभिनेता, व्यापारी, राजकीय पुढारी, तसेच मंत्री यांच्याकडून खाजगी चिटणीसाची नियुक्तीही केली जाते. आणि लक्षामध्ये खाजगी चिटणीसाची नेमणूक या आत्ता मी सांगितलेल्या जेवढ्या व्यक्ती आहे त्यांच्याकडून केली जाते. आणि नफाविरहित
नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीसाची नेमणूक तर नफा विरहित संस्थेच्या व्यवस्थापन समितीकडून केली जाते. नफा हेतू नसलेल्या संस्थेच्या चिटणीसाची नेमणूक कोणाकडून केली जाते तर नफा हेतू नसलेल्या संस्थेच्या व्यवस्थापन समितीकडून व्यवस्थापन समितीकडून या चिटणीसाची काय केली जाते नेमणूक ही केली जाते. नंतरचा मुद्दा आहे कायदेशीर दर्जा. फरकाचा नंतरचा मुद्दा काय आहे कायदेशीर दर्जा. आता कायदेशीर दर्जा तर खाजगी चिटणीसाला कोणताही कायदेशीर दर्जा नाही. तो खाजगी चिटणीस असतो अतिव्यस्त व्यक्तीकडून नियुक्त केला जातो. अति कामामध्ये अतिमग्न असलेल्या व्यक्तीकडून तो चिटणीस नेमला जातो. खाजगीचं नावच खाजगी चिटणीस आहे वैयक्तिक चिटणीस आहे आणि कोणताही कायदेशीर दर्जा नाही. म्हणजेच खाजगी चिटणीसाला फरकाचा मुद्दा आपण अभ्यासत आहोत कायदेशीर दर्जा. तर खाजगी चिटणीसमध्ये खाजगी चिटणीसाला कोणताही कायदेशीर दर्जा नाही. आणि नफा या नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाला तर नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाला कोणताही कायदेशीर दर्जा नाही. नफाविरहित संस्थेचा नफाविरहित संस्थेच्या चिटणीसाला सुद्धा कोणताही कायदेशीर दर्जा नाही. दोन्ही चिटणीसाला खाजगी चिटणीसाला कायदेशीर दर्जा नाही आणि नफाविरहित असलेल्या संस्थेच्या चिटणीसाला सुद्धा कायदेशीर दर्जा नाही. तर नंतरचा मुद्दा आहे फरकाचा आणि तो म्हणजे पात्रता. नंतरचा मुद्दा काय आहे पात्रता. तर खाजगी चिटणीसाच्या नियुक्तीसाठी कोणतीही निश्चित अशी पात्रता लागत नाही. खाजगी चिटणीस नेमायचं असेल तर कायद्याने कोणतीही पात्रता अशी बंधनकारक केलेली नाही. तसं सांगितलेलं आहे ओळखा की कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. आता या काळामध्ये ती गरजेचीच आहे. संगणक ज्ञान आवश्यक आहे. आता कुठेही जर गेलं संगणकावर कामे करावी लागतात म्हणून या काळामध्ये आधुनिक युगामध्ये ती गरजेचंच आहे. तुमच्या लक्षात आलं असेल पण खाजगी चिटणीसाला कोणतीही शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही किंवा लागत नाही. तसेच कोणतीही पात्रता नाही आणि नफा येत नसलेल्या संस्थेच्या चिटणीसाठी कोणतीही पात्रता निर्धारित केलेली नाही. नफा येत नसलेल्या संस्थेच्या चिटणीसासाठी सुद्धा कोणतीही पात्रता निश्चित केलेली नाही. आलं लक्षामध्ये. नंतरचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे स्थान. तर नंतरचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे स्थान. तर खाजगी चिटणीसाचं नेमकं काय स्थान आहे. तर खाजगी चिटणीस हा आपल्या मालकाचा काय असतो सेवक असतो. खाजगी चिटणीस हा आपल्या मालकाचा काय असतो सेवक असतो. तो आपल्या मालकाची सेवा देण्यासाठी त्याची नियुक्ती केलेली असते आणि हे जे मालक असतात हे मालक आपले खाजगी कामं इतर महत्त्वाची कामे करण्यासाठीच ह्या खाजगी चिटणीसाची काय करत असतात नियुक्तीही करत असतात. म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला खाजगी चिटणीस हा आपल्या मालकाचा सेवक असतो. मालकाने जी कामे सांगितली त्याला करावी लागतात म्हणून आपल्या मालकाचा खाजगी चिटणीस काय असतो सेवक असतो. आणि तसेच नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस काय असतो स्थान काय झाला तर व्यवस्थापन समितीचा सदस्य असतो. व्यवस्थापन समितीचा तो काय असतो सदस्य असतो. नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस नियुक्त होतो तो व्यवस्थापन समितीचा काय असतो सदस्य असतो. आलं लक्षामध्ये. स्थान तुमच्या लक्षात आलं असेल. नंतरचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे अधिकार. नंतरचा नंबर सात सुद्धा काय आहे तो म्हणजे काय अधिकार आहे सात. आता अधिकार खाजगी चिटणीसाला मालकाकडून मर्यादित अधिकार दिलेले असतात. खाजगी चिटणीसाकडून ते खाजगी चिटणीसाला मालकाकडून कसे अधिकार दिले असतात मर्यादित स्वरूपाचे अधिकार दिलेले असतात. सर्वच अधिकार दिले असतात का नाही. मालक जे सांगेल ते कार्य चिटणीसाला करावं लागतं आणि अधिकार कसे असतात मर्यादित असतात. मालकाच्या आदेशानुसार खाजगी चिटणीसाला काम करावं लागतं. म्हणजेच खाजगी चिटणीसाला
मर्यादित स्वरूपाचे अधिकार दिलेले असतात आणि नफा एकूण असलेल्या संस्थेच्या चिटणीसाला तर कार्यापुरते मर्यादित अधिकार दिलेले असतात जेवढं कार्य करायचं तेवढंच मर्यादित अधिकार त्या चिटणीसाला दिलेले असतात कोणत्या चिटणीसाला नफा विरहित संस्थेच्या चिटणीसाला जेवढं काम करायचं जेवढं गरजेचं आहे तेवढेच अधिकार त्याला दिलेले असतात तर नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे कर्तव्य नंतरचा मुद्दा काय आहे कर्तव्य आता खाजगी चिटणीस हा अधिव्यस्त व्यक्तीकडून नियुक्त केला जातो आणि त्याचं कर्तव्य कार्य काय आहे कर्तव्य काय आहे त्याने कोणते कर्तव्य पार पाडले पाहिजे तर मालकाने दिलेल्या अधिकारांतर्गत त्याला कर्तव्य पार पाडावी लागतात मालकाने दिलेल्या अधिकारांतर्गत त्याला आपली कर्तव्य पार पाडावी लागतात मालक जे सांगेल तेच त्याला काय कर्तव्य पार पाडावं लागतं मालकांतर्गत त्याला कार्य करावं लागतं कर्तव्य पार पाडावं लागतं चिटणीस आपल्या मनाने कुठलेही कर्तव्य पार पाडू शकत नाही मालकाने मालकांतर्गतच काम त्याला करावं लागतं अलक्ष्यामध्ये तो मालकाने निवडलेला असतो मालक जे सांगेल तेच काम त्याला कर्तव्य पार पाडावं लागतं तो मनानेच काम करतो पण मालक जेव्हा अधिकार देईल तेव्हाच त्याला ते कर्तव्य पार पाडावं अलक्ष्यामध्ये आणि नंतर नफा येथून असलेल्या संस्थेच्या चिटणीसाचं काय कर्तव्य आहे तर अधिकार व कर्तव्य संस्थेच्या व्यवस्थापन समितीने निर्धारित केलेली असतात या संस्थेमध्ये चिटणीसाचे अधिकार आणि कर्तव्य कोणी नियुक्त केली असतात व्यवस्थापन समितीने निर्धारित केलेली असतात नफा येथून असलेल्या संस्थेमध्ये व्यवस्थापन समिती असते आणि या समितीने चिटणीसाची कर्तव्ये काय केली असतात निर्धारित केलेली असतात कोणत्या समितीने व्यवस्थापन समितीने जी मॅनेजमेंट कमिटी असते या कमिटीने जी कर्तव्ये निर्धारित केलेली आहे ती चिटणीसाला पार पाडावी लागतात व्यवस्थापन समितीने निर्धारित केलेली कर्तव्ये चिटणीसाला पार पाडावी लागतात म्हणजेच काय अधिकार व कर्तव्य संस्थेच्या व्यवस्थापन समितीने निर्धारित केलेली असतात नंतरचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे नेमणुकीची सक्ती खाजगी चिटणीसच्या मुद्द्यामध्ये खाजगी चिटणीस तर नेमणूक सक्तीची नाही खाजगी चिटणीसाची नेमणूक कशी सक्तीची नाही आहे अतिव्यस्त अतिमग्न व्यक्तीकडूनच खाजगी चिटणीसाची नेमणुकी केली जाते जे डॉक्टर असेल वकील असेल इंजिनियर असेल अभिनेता असेल राजकीय पुढारी असेल तसेच मंत्री असेल अशा व्यक्तीकडून ही नियुक्ती केली जाते आणि ती गरजेचीच असते का नाही नेमणूक सक्तीचीच आहे का नाही गरजेचीच असतेच पण ज्यांना नेमणूक करायची तेच करू शकतात खाजगी चिटणीसाची नेमणूक खाजगी चिटणीस नेमलाच पाहिजे अशी सक्ती नाही नेमणुकीची सक्ती नेमणूक सक्तीची नाही खाजगी चिटणीस नेमणूक सक्तीची नाही आणि नफा येथून असलेल्या संस्थेमध्ये तर नफा येथून असलेल्या संस्थेमध्ये बघा संस्थेचा उद्देश आणि आकारमान यावर अवलंबून आहे संस्थेचा उद्देश आणि आकारमान यावर नेमणुकीची सक्ती असते बघा सक्ती असते का तर संस्थेचा उद्देश आणि आकारमान संस्थेचा नेमका उद्देश काय आहे संस्थेचा आकारमान कशी आहे संस्था लहान आहे संस्था खूप मोठी आहे संस्थे म्हणजे नेमकं काय किती कार्य आहे यावर अवलंबून आहे नेमणुकीची सक्ती नफा येथून असलेल्या संस्थेच्या चिटणीसामध्ये नफा येथून असलेल्या संस्थेमध्ये चिटणीस जर नेमणूक करायचा असेल तर त्या संस्थेचा उद्देश आणि त्या संस्थेचे आकारमान हे लक्षात घ्यावे लागते आकारमान जर मोठे असेल तर पूर्ण वेळ चिटणीस नेमला जातो आकारमान छोटे असेल तर अर्ध वेळ चिटणीस नेमला जातो आला असेल तुमच्या लक्षामध्ये तर कामानुसार चिटणीस हा नियुक्त केला जातो म्हणजेच कशावर उद्देश आणि आकार यानुसार खाजगी हे नफा येथून असलेल्या संस्थेचा चिटणीस हा नेमला जातो लक्षामध्ये नंतरचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तो मुद्दा म्हणजे मानधन मोबदला शेवटचा मुद्दा काय सांगितला मी तुम्हाला आपण नंबर 9 अभ्यासलेला आहे
मानधन मोबदला आता खाजगी चिटणीस हा पगारी नोकर आहे खाजगी चिटणीस कसा नोकर आहे पगारी नोकर आहे ठराविक महिन्याला ते ठरवलेले मानधन असते ते त्याला दिले जाते तो पगारी नोकर आहे पगारी सेवक आहे मानधन तत्त्वावर खाजगी चिटणीसाची नेमणूक ही करण्यात येते अलक्षामध्ये अतिव्यस्त व्यक्तीकडून खाजगी चिटणीसाची नेमणूक केली जाते आणि ती पगारी म्हणजे महिन्याला प्रत्येक महिन्याला त्याला पगार दिला जातो प्रत्येक महिन्याला काय ठरवलेलं मानधन असतं ते दिलं जातं म्हणजे पगारी सेवक खाजगी चिटणीस असतो आणि नफा येतो नसलेल्या संस्थेचा चिटणीस तर त्यामध्ये बघा नफा येतो नसलेल्या संस्थेच्या चिटणीसाला ठराविक मानधन अथवा पगार दिला जातो नफा येतो नसलेल्या संस्थेचा चिटणीस या चिट्ठीला सुद्धा चिटणीसाला सुद्धा ठराविक मानधन किंवा पगार दिला जातो चिट्ठीस म्हणून नेमणूक केलं या संस्थेमध्ये तर त्याला ठराविक जे काय मानधन असेल महिन्याला किंवा जो काय पगार असेल तो त्याला देण्यात येतो आरक्षणामध्ये यानंतर यानंतरचा जो फरक आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपण नंतर अभ्यासणार आहोत तर नंतर आपल्याला आपला जो एक चिटणीस अभ्यासायचा राहिलेला आहे बघा तो आज आपण अभ्यासणार आहोत तर तो चिटणीस कोणता आहे तर चिटणीस आपण अभ्यासणार आहोत सरकारी खात्याचा चिटणीस सरकारी खात्याचा चिटणीस आपण विविध चिटणीस प्रकार अभ्यासलेले आहे आणि त्यात चौथा प्रकार होता कुठल्या संस्थात्मक चिटणीसातला प्रकार आपला राहिलेला आहे आणि तो म्हणजे कुठला सरकारी खात्याचा चिटणीस तर विद्यार्थी मित्रांनो सरकारी खात्याचा चिटणीस म्हणजे काय तर सरकारी खाते म्हणजे जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयामार्फत कामकाज करत असते सरकारी चिटणीस तुम्हाला कळलं असेल सरकारचे विविध खाते असतात केंद्र व राज्य सरकार यांचे जी खाते असतात त्या खात्यामध्ये नेमणूक केलेला चिटणीस म्हणजेच कुठला सरकारी खात्याचा चिटणीस आणि राज्य या दोन्ही सरकारच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयामार्फत कामकाज करत असते हा चिटणीस या मंत्रालयाच्या विविध खात्यामध्ये कार्य करत असतो तसेच या खात्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्ती सरकारी खात्याचा चिटणीस असे म्हणतात सरकारची जी विविध खाती असतात केंद्र सरकार आणि राज्य सरकार मंत्रालयामार्फत जी विविध खाती असतात आणि त्या खात्यामध्ये काम करण्यासाठी जी व्यक्ती त्यांच्यामार्फत सरकारमार्फत नियुक्त केलेली असते कार्य करण्यासाठी त्या व्यक्तीला सरकारी खात्याचा चिटणीस असे म्हणतात आता नियुक्ती आता या चिटणीसाची नियुक्ती आपण आज तुम्हाला मी सांगितला आता नियुक्ती नियुक्ती नेमणूक आता नियुक्ती तर भारत सरकार आणि राज्य सरकारद्वारे भारत सरकार आणि राज्य सरकारद्वारे प्रशासकीय कारभार म्हणजेच कामकाज चालवण्यासाठी खात्याचा प्रमुख म्हणून चिटणीसाची नियुक्ती करण्यात येते प्रशासकीय कामकाज करण्यासाठी सरकारी खात्यामध्ये व्यक्तीची निवड केली जाते चिटणीस म्हणून आणि त्याला सरकारी खात्यामध्ये विविध कार्य करावे लागतात त्याला कुठला चिटणीस म्हणतात सरकारी खात्याचा चिटणीस असे म्हणतात आणि प्रशासकीय कामकाज करण्यासाठी ह्या चिटणीसाची नेमणूक केलेली असते तसेच त्या खात्याचे चिटणीस प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतात ज्या खात्यामध्ये चिटणीस नेमणूक केला त्या खात्यामध्ये चिटणीसाचं काम काय असतं प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करण्याची त्यांची जबाबदारी असते प्रशासकीय प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केलेली असते लक्षात घ्या त्या खात्यामध्ये उदाहरणार्थ अर्थ खात्याचा चिटणीस बघा सरकारच्या अर्थ खात्यामध्ये चिटणीस म्हणून नियुक्ती झाली तर अर्थ खात्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून त्याला काय करावं लागेल
काम पाहे लागते अर्थ खात्याचा चिटणीस विविध खाते असतात उदाहरणार्थ अर्थ खात्याचा चिटणीस असेल लक्षात संरक्षण खात्याचा चिटणीस असेल संरक्षण खात्यामध्ये जर चिटणीस नेमणूक केला तर त्या खात्यामध्ये प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करावे लागेल प्रशासकीय कार्य त्या खात्यामध्ये पार पाडावे लागेल लक्षामध्ये नंतर आहे गृह खात्याचा चिटणीस उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं अर्थ खात्याचा चिटणीस संरक्षण खात्याचा चिटणीस तसेच गृह खात्याचा चिटणीस या विविध खात्यामध्ये सरकारच्या विविध खात्यामध्ये काय केलं जातं चिटणीस नेमले जातात जे प्रशासकीय प्रमुख म्हणून असतात त्या त्या प्रशासकीय कार्यालयीन कामकाज करणं प्रशासकीय कामे करणं पार पाडावी लागतात आणि त्यांची नियुक्तीची प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करण्यासाठी केलेली असते सरकारच्या विविध कार्यालयामध्ये विविध खात्यामध्ये ज्या चिटणीसाची नेमणूक केली जाते सरकार मार्फत त्यांना सरकारी खात्याचा चिटणीस असे म्हणतात आणि त्या खात्यात त्यांची नियुक्ती झाली त्या खात्याचं काम त्यांना करावं लागते आता या सरकारी खात्याच्या चिटणीसाची पात्रता आता काय पात्रता असते सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी तर सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणे आवश्यक आहे सरकारी खात्यामध्ये जर चिटणीस व्हायचं असेल आणि चिटणीस म्हणून नेमणूक त्या व्यक्तीची करायची असेल तर त्या व्यक्तीने कोणत्याही शाखेची पदवी संपादन करणे आवश्यक असते कोणतीही शाखा असेल आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल म्हणजे बी एस सी असेल बी कॉम असेल किंवा बी ए असेल किंवा इतर कुठले बी सी ए असेल लक्षात कुठली पदवी ते निबंधन सांगितलेले का बी कॉमर्स पाहिजे बी एस सीच पाहिजे बी एच पाहिजे नाही कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे कुठलीही पदवी परीक्षा देणे पास केलेली असावी ते बंधनकारक आहे आवश्यकच आहे तसेच त्याने लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केलेल्या नागरी म्हणजे सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे लोकसेवा आयोग ज्या परीक्षा घेते नागरी आयोजित केलेल्या नागरी सिव्हिल सेवा परीक्षा त्यांनी काय केलेली पाहिजे पास केलेली पाहिजे तो उत्तीर्ण असणे काय आहे आवश्यक आहे लोकसेवा आयोगाची परीक्षा लक्षामध्ये लक्षात आले का लोकशाही सरकारी खात्याचा चिटणीस व्हायचा असेल तर कुठल्याही शाखेची पदवी आवश्यक आहे तसेच त्याने लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केलेल्या नागरी म्हणजे सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे लोकसेवा आयोगामार्फत जी परीक्षा घेतली जाते ती उत्तीर्ण होणेसुद्धा आवश्यक आहे तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतील आय ए एस अधिकारी सचिव होऊ शकतो भारतीय प्रशासकीय सेवेतील आय एस अधिकारी सचिव होऊ शकतो जेव्हा भारतीय प्रशासकीय सेवा असेल आणि त्यामध्ये आय एस अधिकारी असतील ते सुद्धा सचिव होऊ शकतात आय एस लक्षात एस त्यांना सुद्धा सचिव होण्याची काय आहे सध्या आहे ते सुद्धा सचिव होऊ शकतात लक्षात तुमच्या लक्षात आलं असेल सरकारी खात्याची नेमणूक ही सरकारी खात्यामध्ये केली जाते केंद्र सरकार व राज्य सरकारमार्फत त्यांची नियुक्ती केली जाते प्रशासकीय कामे करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली जाते ज्या विविध खात्यामध्ये चिटणीस नेमले जातात जसे तुम्हाला उदाहरण सांगितले मी अर्थ खाते संरक्षण खाते गृह खाते तुमच्या लक्षात आलेच असेल आणि नंतर नेमणूक ही केंद्र व राज्य सरकारच्या खात्यामध्ये केली जाते सरकारमार्फत या चिटणीसाची नेमणूक केली जाते त्याला सरकारी चिटणीस असे म्हणतात आणि या चिटणीसाची पात्रता काय आहे तर सरकारी खात्यात चिटणीस होण्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी बंधनकारक आहे आवश्यक आहे लक्षात तसेच तुम्हाला मी सांगितलं की लोकसेवा आयोगाद्वारे जी परीक्षा घेतली जाते ती त्यांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे आणि तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतील जे आय एस अधिकारी असतात त्यांनासुद्धा सचिव होता येते ते सुद्धा सचिव होऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चिटणीस या प्रकरणातील चिटणीसाचे गुण जे काय गुण राहिले होते अभ्यासाचे ते आज आपण अभ्यासलेले आहेत तसेच एक फरक आपण अभ्यासलेला आहे तो म्हणजे खाजगी चिटणीस व नफा विरहित संस्थेचा चिटणीस या दोन्ही चिटणीसातला फरक आज आपण विविध मुद्द्यानुसार अभ्यासलेला आहे तसेच सरकारी खात्याचा चिटणीस या चिटणीसाचा अर्थ नेमणूक आणि पात्रता आज आपण अभ्यासलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो
धन्यवाद.